संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. बारामती अहमदनगर रस्त्यावरील भिगवंते राशीण दरम्यान डिकसळ तालुका इंदापूर येथे ग्रामस्थांनी चालू असलेल्या रस्त्याचं काम बंद केलंय. याबाबत डिकसळ येथील सरपंच मनीषा गवळी, ग्रामसेवक प्रतिभा देवकते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी वारंवार संबंधित ठेकेदाराला पत्रव्यवहार करून गावातील समस्या सांगितल्या होत्या. परंतु त्या समस्येची कुठलीही दखल न घेता संबंधित ठेकेदार मनमानी करून निकृष्ट दर्जाचं काम करत असल्यानं आज ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि त्यांनी सरळ रस्त्यावर येत हे काम बंद केले. तर पाहूया येथील ग्रामस्थांनी का पाडले रस्त्याचं काम बंद. मी डिकसळ गावची सरपंच परीक्षा संजीव गवळी. आमचा राशन बारामती ते राशन रोड हा रस्ता चालू आहे, ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि आमचे जे मागण्या आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले नाहीत, त्यामुळं आम्ही हे काम बंद केलं आहे. राशन रोडचं काम चाललेलं आहे. सदर राशन रोडचं काम करताना आमच्या गावातनं गटर त्यांनी त्यांच्या रस्त्याच्या पाण्याची सोय केली, पण आमच्या गावाची पाण्याची सोय न केल्यामुळं गावातल्या लोकांना आता इतका प्रचंड पाऊस पडत आहे आणि तो पाणी रस्त्याला लागून राहत असल्यामुळं गावातल्या लोकांच्या घरातली पाणी शिरत आहे. प्रत्येक गावातल्या ग्रामस्थ येतात ते ग्रामपंचायतीकडे, आमच्या पाण्याची सोय करा, आमच्या पाण्याची सोय करा. मग ह्यांनी रस्त्याचं काम करताना आमच्या गावाच्या ज्या पुनर्वसनमध्ये मोऱ्या टाकून दिल्या होत्या, गावाची व्यवस्थित पाणी काढायची सोय केली होती, त्यांचा त्यांनी काहीच विचार केलेला नाही आणि ती नळ्या न टाकता त्यांनी तशीच कामं त्यांची अरेरावी करत सुरू केलेली असल्यामुळं आणि आमच्या गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आता ग्रामस्थ सगळे चिडलेले आहेत. सगळ्यांनी येऊन ग्रामपंचायतीला सारख्या तक्रारी केलेल्या आहेत, त्याच्यामुळं आज आम्ही इथं सर्वजण उपस्थित आहोत आणि त्यांनी येऊन आमच्या गावातल्या पाण्याचा प्रश्न मिटवावा आणि त्यांच्यानंतर काम पूर्ण सुरू करावं असं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तुमचं नाव काय, पद काय? मी ग्रामसेवक प्रतिभा देवकते, ग्रामपंचायत डिकसळ. आज मग काम बंद केलं तुम्ही पूर्ण? बारामती अहमदनगर रस्त्यावरील भिगवण ते राशींच्या दरम्यान डिकसळ येथे रस्त्याचं काम चालू असताना आज ग्रामस्थांनी ते ग्राम बंद पाडले. त्याची काय कारणे आहेत? तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की काम चालू झाल्यापासून गावाच्या सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार करून ह्या कामाविषयी कसं पाहिजे, दर्जेदार कसं झालं पाहिजे किंवा गावाला काय अडचणी येऊ नयेत अशा प्रकारचं पत्रव्यवहार त्यांना वारंवार केले, परंतु ते संबंधित कंत्राटदार त्या कामाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज ग्रामस्थेचा उद्रेक झाला आणि ग्रामस्थ सरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून आज हा रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे. कॅमेरामॅन राहुल पोटपुडेसह विजयकुमार गायकवाड, इंदापूर, पुणे. सध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, इंदापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.